या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहर मध्यमधन दिलीप माने म्हणून शिवसेनेने उमेदवारी दिली होती। त्यावेळेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असणारे शिवसेनेच्या विरोधी पक्ष नेते असणारे महेश कोटे यांनी बंडखोरी केली, विरोधात काम केलं, पक्षाच्या विरोधात काम केलं, बंडखोरी केली। वरिष्ठांनी त्यांना सांगितलं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही, त्यांची बंडखोरी मागे घेतली नाही। त्यावेळेला महेश कोटेंना 30,000 मते, दिलीप मानेंना 30,000 मते मिळाले आणि त्या दोघांच्या भांडणाचा फायदा घेऊन काँग्रेसचे प्रणिती शिंदे 51,000 त्यावेळेला निवडून आल्या। महेश कोटेने शिवसेनेत असताना आत्तापर्यंत सगळ्या शिवसेनेवर अन्याय केलेला आहे। पाप नगरसेवक म्हणून त्यांनी फक्त जवळच्या पाहुण्यांना घेतलेलं आहे। परिवहन समितीवर सुद्धा वर्ण जे आदेश आले होते, जे व्हीप आले होते 5 वर्षात, ते कुठलेही पाळले नाहीत। त्यानंतर 22 नगरसेवक शिवसेने निवडून गेलेले होते, त्यातल्या 16 नगरसेवकांना त्यांनी घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यातलेही काही 8-7 नगरसेवक एकनाथ शिंदेच्या गटात गेले। एकनाथ, आमचं मागणं आता एवढंच आहे की महाविकास आघाडीमधनं शहर उत्तरमधनं महेश कोटे यांना शरद पवारच्या गटातनं तिकीट मिळालेलं आहे। महेश कोटेंनी जी 5 वर्षापूर्वी शिवसेनेच्या विरुद्ध बंडखोरी केली होती, त्यांनी उद्धव साहेबाची दिलगिरी व्यक्त करावी, शिवसेनेची माफी मागावी। तमाम उत्तर शहर उत्तरमधले शिवसैनिक त्यांचे त्या क्षणाला काम करून त्यांना विजय करतील।